राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी आणि सर्व कलेक्टर ऑफिस इथं एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्याचा निश्चय केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सफल झालो. एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 243 कलम मध्ये बदल झालाच पाहिजे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. जय भारत. या ठिकाणी आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत. आपण पाहत आहात गेले अनेक वर्ष ओबीसींची जी संख्या आहे पूर्ण संपूर्ण देशामध्ये ती जवळपास 52% आहे आणि 52% ओबीसींची संख्या असताना देखील त्यांना 27% आरक्षण मिळतं आणि तेही कशाप्रमाणात मिळतं आणि किती मिळतं आपल्याला अजून काही माहीत नाही. त्याची अंमलबजावणी होते का नाही तेही माहीत नाही. या ठिकाणी आपण बघितलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या ठिकाणी धरणे निदर्शने करण्यात आलेली आहे. आपण जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहे आणि त्यांच्या जर का मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल. जय ओबीसी. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी आणि सर्व कलेक्टर ऑफिस इथं एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्याचा निश्चय केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सफल झालो. आज ओबीसीवरती होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन करत आहे. त्यामध्ये आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्यामध्ये जातीनिहाय जनगणना ही पूर्ण भारतभर झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे 243 कलममध्ये टी आणि डीमध्ये 6 हा बदल होणे अपेक्षित आहे, तो पण बदल झाला पाहिजे. त्याशिवाय केंद्र शासनाने जी 50% आरक्षणाची जी अट घातलेली आहे ती शिथिल झाली पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठवलेल्या आहेत. जातीनिहाय जनगणना व्हावी असं का आपल्याला वाटतं? आपण बघतो की आजकाल लोक म्हणजे जात नको म्हणत आहेत, असं असताना सुद्धा तुम्ही जातीनिहाय जनगणना म्हणताय, त्याचं काय कारण आहे? आता सध्याच तुम्ही प्राथमिक बोलताना सांगितलं की 52% ओबीसी आहे. आज तुम्ही बोलताना पण त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. हाच प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचा आहे. जे 52% आहे का 56% आहे का 60% आहे का 70% आहे, हा 1931 जी जनगणना झालेली नाही जातीनिहाय ती आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे आपला, कुठं 52% म्हणते कोणी 56% म्हणते, हा जो प्रॉब्लेम आहे हा दूर करण्यासाठीच आपल्याला ती जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि आपली ही संख्या आपल्याला कळाली पाहिजे. ही कोणा दुसऱ्यासाठी नको आहे, आपलं नेतृत्व आपल्यालाच करायचं आहे, आपल्या मागण्या आपल्यालाच मान्य करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला ही जातीनिहाय जनगणना करणे अपेक्षित आहे. काय वाटतं तुम्हाला, जे आरक्षण आहे ते तुम्हाला कमी मिळतं आहे का काय, म्हणजे काय प्रॉब्लेम, काय समस्या, काय समस्या? हा एक नाही आहे, ओबीसी समाजाच्या ह्या समस्या असंख्य समस्या आहे. या भारतामध्ये ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत ह्या कोणीही आजपर्यंत पाठपुरावा केला नाही किंवा कोणीही मान्य केला नाही. ओबीसी समाज हा सर आज जर जनगणना झाली तर सर्व पक्षांना माहिती आहे की आज 70% जाऊ शकतो आणि सर्व पक्षांची अडचण होऊ शकतो. कारण की आज तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची आहे? ओबीसींची आहे का तर मुळीच नाही आहे. आपले आमदार ओबीसींचे 150-200 असतात पण सत्ता जी आहे ही ठराविक समाजाकडे वळलेली आहे. त्यामुळे हा जो आहे प्रभाव दूर करण्यासाठी, हे जे निर्णय दूर करण्यासाठी किंवा ओबीसीचे हितसंबंध आपल्याला जोपासण्यासाठी आपल्याला जातीनिहाय जनगणना करून त्यामध्ये आपल्याला सत्तेमध्ये येऊन आपल्याला हक्क मिळवायचे आहेत. सत्तेमध्ये आणि शिक्षणामध्ये शिक्षण असेल, स्कॉलरशिप असेल, ह्या बरेच असंख्य प्रॉब्लेम आहेत आजच्या ओबीसी समाजात. नोकरीमध्ये आरक्षण असेल, आता पण सध्या बघितलं की आता 1-4 निर्णय झाला पण तो पण निर्णय पूर्ण झालेला नाही आहे. सांगताना मंत्री महोदय सांगतात की आम्ही खूप प्रयत्न केलेत, आम्ही रस्त्यावर उतरलो आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं आहे, पण त्यामध्ये पण आणखी बरेच खोडे घालून ठेवलेले आहे, ते पण दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला लागेल. नमस्ते, मी सुवर्णा सावर्डे, पुण्यामधून बोलतो आहे. आम्ही आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारीसमोर जे आंदोलन केलेलं आहे आणि जे आता आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आणि आता हे आंदोलनामध्ये जे आमचा समाज आहे की आम्ही एका समाजासाठी नाही आहे, आम्ही सगळ्यांसाठीच हे ओबीसी हे मागतो आहे, आरक्षण मागतो आहे. तर ह्या आरक्षणाची दखल लवकरात लवकर घ्यावी असे आम्हाला वाटते आणि प्रत्येकच ठिकाणी आंदोलन करायला वेळ लागू नये हे आता आमचं निवेदन आहे ना, ह्याचं लवकरात लवकर आम्हाला
हे रिझल्ट पाहिजे आहे, कारण प्रत्येकच वेळेस आम्ही आंदोलन करत आहोत, प्रत्येकच वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन देत आहोत, पण आमची एवढीच मागणी आहे सगळ्यांसाठीच, आणि हे काय आम्ही आमच्या एकट्यासाठी करत नाही तर आम्ही सगळ्यांसाठीच करतो आहे, तर आमचं लवकरात लवकर ह्या निवेदनाची दखल घ्यावी एवढंच बोलते मी। या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा पुढचा पाऊल काय? आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं।